त्याच्यावर मला कमेंट करायचं नाही, कारण कसं आहे म्हणजे त्यांनी मराठी बोललो ना, पण बोलायचं तर काय बोलायचं मग माझं आज काय बोलू माझं, तुम्ही सांगा मी काय बोलू। का कोणास्तो मागासुद्धा मी बोललो होतो की देव तर मी आपण कोणी बघितलं नाही, शिवाजी महाराजांचं त्यांचं संभाजी महाराज या लोकांचं जे योगदान आहे समाजाकरता ते पाहता त्या तपशिलात मी तर माझं मागासुद्धा आपण आपल्यासमोर माझं मी मत व्यक्त केलं, पण प्रत्येकजण हाच मुद्दा घेऊन काय ना काहीतरी काढत असतो। आज सर्व धर्म समभावाची जी काय संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांची होती त्यामुळं सर्व कुठल्या जाती धर्मातल्या लोकांना त्यांनी कधी भेदभाव केला नाही। आता प्रत्येक जी पार्टी असते जे काही पॉलिटिकल पार्टीज असतात ते त्यांच्या अँगलनी बोलत असतात, पण खरं तर म्हणजे त्यांनी कधी म्हणजे संभाजी शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी कधी कुठल्या धर्माचा अनादर केला नाही, पण निश्चितपणे त्यांनी मस्जिदी बांधल्या त्यावेळेस, त्यानंतर मंदिरं हे ते सगळं त्या काळात झालं। आता साताऱ्यातच आपण पाहिलं तर शाही मस्जिद आहे, त्याचं आजसुद्धा संपूर्ण देखरेख हे सगळी आमच्या कुटुंबाकडनं होत असते, आणि त्यामुळे ह्या कुठलाही वाद न करता हे दोघंही स्वराज्य रक्षक होते आणि धर्माचा सगळ्या धर्मांचा आदर केला म्हणून धर्मरक्षक पण होते। तुम्ही काही दिवसांपूर्वी जर आक्रमक भूमिका घेतली होती राज्यपालांच्या अगदी तुम्ही यात्रा सुद्धा सुरू करणार होता, वेळ पडली तर पंतप्रधानांना भेटून निवेदन दिलं नाही, एक लक्षात नाही झाली मागणी पूर्ण तर राजीनामा देऊ असंही तुम्ही म्हटलं होतं, तर त्याचं नेमकं काय झालं पुन्हा तुम्ही महाराष्ट्रभर एक यात्रा काढणार होतात? नाही काढणार आहे, मधल्या काळात जरा आमचे जरा आय सी यूमध्ये म्हणजे क्रिटिकल होते त्यामुळे थोडं लांबणीवर पडलं, पण निश्चितपणे ते करणार आहे काढणार आहे। लोकांमध्ये जो प्रत्येकजण म्हणजे वैयक्तिक त्यांचं जे काय असेल त्यांच्या स्वार्थापोटी म्हणा किंवा त्यांच्या जे काय त्यांना हे असेल त्यासाठी ना वेगवेगळ्या जाती धर्मात जे तेढ निर्माण केले जातात, उद्या असं म्हणजे लहानपणाचे जे काही मित्र असतात त्यावेळेस आपल्याला कळत नसतं जेव्हा आपण एवढं लहान शाळेत, आज तेच मित्र एकमेकाशी आपण जेव्हा पाहतो म्हणजे तुम्ही तुम्हालासुद्धा अनुभव आला असेल सॉरी हे सुद्धा एकमेकाशी बोलणं त्यांचं कमी झालेलं किंवा तुटक राहतं असं चालत राहिलं तर मला सांगा काय होणार, ही काय एकटी माझी जबाबदारी नाही, मी बोलतो उघडपणे बोलतो, पण तुमच्या मी काय तर तुम्ही नसता तर बाकी ठिकाणी हे पोचू शकले नसते जे काय मी बोलतो आहे, त्यामुळं प्रेसची इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया सर्वांची ही संयुक्त जबाबदारी आहे, नाहीतर उद्या देशाचे तुकडे व्हायलासुद्धा हे होणार नाही। दोघांनी एक लक्षात घ्या, दोघं दोन्ही शब्द जे आहेत ह्याच्यात काय कुठं वावगं नाही आहे आणि हे दोन्ही शब्द ह्या सगळ्यांना लागू होतात, समाजाचं समाज रक्षकसुद्धा आणि धर्माचं पालन केलं म्हणून धर्मरक्षकसुद्धा, ते ह्याच्यावरती जास्त हे करण्यापेक्षा थोडंसं आपण जर विचार केला तर बाकी जे काय हे असतात जे ॲक्च्युली ज्या इश्यूज आहेत जे घेतले पाहिजे म्हणजे आज शेतकऱ्यांचा इश्यू असेल किंवा हे ह्याच्यावर जास्त लोकांनी म्हणजे ह्या सर्वांनी
त्याच्यावर जास्त फोकस केलं पाहिजे असं मला वाटतं. वाद घालण्यात काही वाद किती जरी घातला उद्या अजून कोणतरी दुसरं म्हणणार की नाही हे नाही अजून एक नाव द्या. एवढंच आहे की ज्या लोकांनी एवढं सगळं केलं त्यांचा अवमान करू नका, त्यांचा मानपान राखायचं नसेल तर काही तेसुद्धा करू नका, पण अवमान करण्यासारखं काहीच नाही असं माझं ठाम म्हणतं.